जयंतीच्या मानाने बरंच आहे, पण ज्या अर्थी आपण इथे उपस्थित झाला आहात त्या अर्थी गुरु महाराजांचा उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे, थंडी असो नसो, ग्वालियरच्या मानाने थंडी जास्त असते आणि त्यात ह्यावेळेस जास्तच आहे, पण मला फक्त एकच निवेदन आहे, थंडी जाण्याचे जे अनेक प्रकार आहेत, ज्या साधनांचा आपण अवलंबन केलेला आहे, टोप्या घातल्या आहेत, शॉली घेतली आहेत, मफलर घेतले आहेत, कोट घातले आहेत, त्यातलं एक साधन आणखीन सांगतो आपल्याला, अवधूत
प्रत्येकाने जो विचार केला की थंडी आहे थंडी आहे, तर कसं होणार? म्हणून भगवंताच्या नामामध्ये जर सर्वांनी सहभाग घेतला तर थोडी थंडी जाईल, वातावरणाची निर्मिती होईल आणि भगवंताला वाटेल की आपण उत्साहानं उत्सव साजरा करतोय. जय जय समर्थ रामदास स्वामींचं हे पद आहे. अनेक प्रकारची रचना समर्थांनी केलेली आहे पदांची. सद्गुरु तत्व हे काय करतं नेमकं याचं वर्णन समर्थ ह्या पदामध्ये करतायत. गुरु दाता रे दाता रे अभिनव यासी केले, अभिनव कैसे केले असं समर्थ वर्णन करतायत. गुरु दाता रे अभिनव कैसे केले. थोडासा वेदांताला स्पर्श करणारं पद आहे. नवे नवे समर्थांनी ज्या अर्थी हे लिहिलंय हे तो प्रचितीचे बोलणे, आलेला अनुभव समर्थ व्यक्त करतायत ह्या पदाच्या माध्यमातून. गुरु दाता रे असं समर्थांनी वर्णन केलंय. एक एक शब्दाचं सत्पुरुष ज्यावेळेस एक एक शब्दाला वापरतात त्याची योजना करतात त्यावेळेस नक्कीच असं नाही की काही नाही आठवलं म्हणून आपलं त्या शब्द घातला. काही ना काहीतरी त्याच्यामागे निश्चित ठाम भूमिका असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ठाम निश्चित या गोष्टीला अंडरलाईन केलं पाहिजे. गुरु दाता रे समर्थ म्हणताय. लक्षात घ्या, दाता असा शब्द वापरला नाहीये. दाता असा शब्द वापरला नाहीये. दाता रे दोनदा वापरलाय. मग दाता आणि दाता रे मध्ये काय फरक आहे? दातार मध्ये काय शब्द आहे? आपण अनेक ठिकाणी असा शब्द प्रयोग पाहतो. दातार हा शब्द अध्यात्म मार्गामध्ये अनेक ठिकाणी प्रयोगलेला असतो. पण गुरु दाता रे नुसतंही तर दाता आपण लिहू शकत होतो. गुरु दाता आहे म्हणून दाता आणि दातार याच्यामध्ये फरक आहे. म्हणून मी म्हटलं की नेमकं निश्चित ठामपणे जो आहे तो शब्द वापरलेला आहे. दाता आपण बघतो देवळामध्ये संस्थांमध्ये सामाजिक सांस्कृतिक मंडळांमध्ये अनेक दाता असतात. पण त्या दात्याची भूमिका काय असते हा प्रश्न एका सत्पुरुषांनी एका सत्पुरुषांना विचारला. लक्षात घ्या, त्यांचं नाव श्रीजदादा कवडे, परमपूज्य श्रीजदादा कवड्यांनी मामा देशपांडेंना विचारलेला प्रश्न आहे. बरं, म्हणजे इथे दाता असा शब्द का वापरला नाही? दातार असा शब्द का वापरला? त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं. ते आपण बघतो सांस्कृतिक मंडळांमध्ये सामाजिक मंडळांमध्ये मठांमध्ये देवळांमध्ये अनेक दाते असतात. पण तो जो दाता असतो ना त्यानं दान केलं की त्याची कुठेतरी स्पष्ट भूमिका असते. का हो माझं नाव लावलं मी, जय जय रघुवीर, इतक्या लोकांचं नाव आलं माझं नाव विसरलात, म्हणजे मी हे दिलं आहे मी हे दान दिलं आहे मी त्याचा दाता आहे ही ठाम भूमिका देणाऱ्याला अपेक्षित असते. त्याची कुठेतरी नोंद व्हावी, मराठी भाषेत सांगू रिकग्निशन मिळावं. जय जय रघुवीर. आणि हा जो म्हणून तो दाता आहे, व्यवहारात जो दान करतो तो दाता आहे कारण त्याला अपेक्षा असते की माझ्या नामाचा उल्लेख व्हावा, मी हे काही केलंय याचा सर्व लोकांबरोबर बोभाट व्हावा, कुठेतरी नोंदणी असावी. पण त्यांनी उत्तर दिलं दातारात काय असं सांगू म्हणाले, दातामध्ये दातारामध्ये सत्पुरुषांना आपण दातार म्हणतो, देवादिगांना आपण दातार म्हणतो. का? त्याच्यामध्ये म्हणाले दाता दातृत्वाची भूमिका नसते देणाऱ्याची सत्पुरुषाची. आणि हा जो रफार आहे ना रफार हा रामच देणार आहे या भूमिकेतनं सत्पुरुष दान करत असतात. जय जय रघुवीर. दाता एक रघुनंदन वर कडदंडी देईल कोणा, ते सांडोनी आम्ही जन कोणा प्रती मागावे. दाता एक रघुनंदन आहे, त्या रघुनंदनाचा रव म्हणून गुरु दातार म्हणजे रामच देणार आहे. सत्पुरुषांची भूमिका ठाम असते, संतांची भूमिका ठाम असते की दाता एक राम आहे. आणि त्या रफाराची भूमिका म्हणून ते रफार लक्षात ठेवतात की देणारा बाबा राम आहे, मी कोणीच नाही, करता करविणारा तो आहे.
आपण कथा आहे ना आपल्या भागातली उत्तर हिंदुस्थानाची, देता कोई और है तासो निचोर नेन, नाही का? मग तसं जे देवळाला दुसराच आहे कोणीतरी, ते तत्व आहे, परमतत्व आहे, मग तो राम असो, कृष्ण असो, दत्त असो, ही भूमिका सत्पुरुषांची असते. म्हणून गुरुला दातार असं म्हटलंय. गुरु दातारे दातारे अभिनव कैसे केले असं समर्थ वर्णन करतायत. काय केलं? सत्पुरुषांची, सद्गुरूंची, संतांची कृपा प्राप्त झाल्यानंतर जी अवस्था आहे त्याचं वर्णन समर्थ वर्णन करतायत. एकची वचन ना बोल तर बोलूनी मानस विलया केले असं समर्थांनी वर्णन केलं. शब्द बोलले काय, वचन बोलले काय, कळत ना कळत त्यांनी अशी कृपा केली. मानस विलया नेले, मानस विलया गेले. मन नावाचं हे जे इंद्रिय आहे हे शिल्लकच राहिलं नाही असं समर्थांना सांगायचं. कुठे समर्थ वर्णन करतायत? भूत संग कृत नश्वर ओझे. भूत संग कृत नश्वर ओझे निज बोधे उतरिले. मानस विलया गेले. सत्पुरुषांची कृपा झाली, सद्गुरूंची कृपा झाली आणि समर्थ सांगतायत मानस विलया गेले. योग वसिष्ठामध्ये प्रभू रामचंद्रांना वसिष्ठांनी जो उपदेश केला आहे त्याच्यामध्ये हा विषय आलेला आहे. मानस म्हणजे काय? मन विलया गेले असं नाही म्हणाले, समर्थांचे शब्द आहेत. मानस विलया गेले असं समर्थ वर्णन करतायत. मग मानस म्हणजे काय? बघा, आपण म्हणतो मन, बुद्धी, चित्त, अहंकार, अहंकार चतुष्टय म्हणून आपण वर्णन करतो. खरं पाहिलं तर या सगळ्या गोष्टी इज इक्वल टूच आहे. अगदी सूक्ष्मात जर गेलो तर ते काही वेगळ्या अशातला भाग नाही, पण तरी सुद्धा आपल्या इथे ती जी मान्यता आहे की हे वेगळे मानले गेले का, त्यांचे त्यांचे विभाग करून ते असं कार्य केलं म्हणजे मन, अमुक केलं म्हणजे बुद्धी, अमुक केलं म्हणजे चित्त, अमुक झालं म्हणजे अहंकार, तो विषय नाही. पण मन, बुद्धी, चित्त, अहंकार ह्या सगळ्या गोष्टी जशा आहेत तशा योग वसिष्ठकारांनी, वसिष्ठ ऋषी जे आहेत ते प्रभू रामचंद्रांना सांगतायत. रामा काय म्हणाले? मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आता बघा, आपण ज्या ज्या म्हणून व्यवहारात गोष्टी वापरतो, लोक असतील असू द्या, आपण इथेच लक्ष द्या, वेळेच्या मर्यादेत आपण चिंतन करूया. ज्या ज्या म्हणून ह्या दृश्य जगतातल्या गोष्टी आहेत, मग भ्रम आहे, संकल्प आहे, कल्पना आहे, संसार आहे, विद्या आहे, माया आहे, किती गोष्टी आहे. ह्या म्हणून ज्या 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 म्हणून शब्दोक्ती देतात, ज्यांचं वर्णन आपण करतो, ह्या सगळ्या अन्यत्र नसून इज इक्वल टू मानस. जय जय रघुवीर. मनानच निर्माण केलेल्या आहेत त्या, म्हणून तो मानस आहे. ज्या ज्या म्हणून आपण व्यवहारामध्ये वापरतो, नवीन नवीन अध्यात्मात वापरतो, प्रकृती आहे, माया आहे, संसार आहे, संसार भ्रम आहे, प्रपंच भ्रम आहे, ह्या सगळ्या गोष्टी ह्याला मानस म्हणतात. मग समर्थ काय म्हणाले? मग मानस विलया गेले म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा निराश झाला, ह्या सगळ्या गोष्टी संपल्या. थोडा विषय क्लिष्ट आहे मला कल्पना आहे. ह्या सगळ्या गोष्टी संपल्या कोणत्या? ज्या ज्या दृश्य जगतामध्ये ज्यांचं आपण चिंतन करतो, मनन करतो, नवे नवे घासाघीस करतो असं म्हणायला हरकत नाही. तो प्रपंच असो, माया असो, संसार भ्रम असो, ज्या ज्या महान गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी समर्थ वर्णन करतायत. गुरुदेवांची कृपा झाली आणि असं अभिनव केलं. काय केलं? मानस विलया गेले. संपूलच मानस संपलं, मानसच संपलं. भूत संगकृत निश्वर ओझे, लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. भूत संगकृत नश्वर ओझे निजबोधे उतरिले. भूत संगकृत म्हणजे
हे जे पंचमहाभूतांकित दिसणार जे देह आहे हा, हे जे शरीर, या शरीराला भूत म्हटलंय, पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर, मग भूत संग कृतष्ण श्वर ओझे ह्यानं केलेला संघ, ह्यानं केलेला संघ आणि ह्या संघामुळे झालेलं नको नको त्या गोष्टींचं ओझ जे मी जबरदस्ती माझ्या डोक्यावरती घेऊन चाललेलो आहे, ओझ घेऊन ठेवलेलं आहे, ज्याचा आगा नाही, ज्याचा पिछा नाही, कोणी विचारणार नाही, पण गंमत अशी आहे त्यालाच मी सत्य मानलं. जय जय रघुवीर. हे सर्व प्रकारचे भ्रम मुळामध्ये तिथे जगतच सत्य नाही, संसार हाचीच दुःख भ्रम आहे म्हटल्यानंतर व बाकी संसारात दिसणाऱ्या गोष्टींना सत्य कसं मानायचं? मुळामध्ये हा संसारच नाश का? संसारात मुळामध्ये भ्रम आहे असं जर सत्पुरुष सांगतायत तर मग संसारात घडणाऱ्या गोष्टी कशा सत्य असू शकतात? पण गंमत आहे, ह्या संसाराला आम्ही भ्रमस्वरूप न मानता सत्य स्वरूप मानतो आणि त्या सत्य स्वरूप मानल्यामुळे हे जे ओझे आम्ही डोळतो, मी 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 भूत संग कृत नश्वर ओझे, मी पणाचं ओझ. मूलत संसार ये सत्य है ही नहीं, लेकिन इसको सत्य माना, याला सत्य मान लो, जे नाही सत्य त्याला सत्य मानलं. खरं म्हणजे हा भ्रम आहे, वास्तविक आहे भ्रम आहे या, पण जो भ्रम आहे त्याला मी सत्य मानलो. गोंधळ इथे लक्षात घेतलं पाहिजे. सोपं करून सांगतो, उगीच ताणल्यासारखं नसावं. एक तत्वज्ञानाचा अभ्यास चालला होता, तत्वज्ञानाचा क्लास. त्या तत्वज्ञानाच्या क्लासामध्ये एक फिलॉसॉफर पिरियड घेत होते पोरांचा, आणि तो पोरांचा पिरियड घेत असताना 45 मिनिटाचा पिरियड असतो कॉलेजमध्ये, आपल्याला माहिती आहे तत्वज्ञान हा अभ्यास विषय आहे, फिलॉसॉफी विषय आहे, आणि तो विषय घेत असताना सत्य काय आणि भ्रम काय याच्यावरती त्यांचं लेक्चर चाललं होतं. लक्षात घ्या, सत्य काय आणि भ्रम काय हे समजावून सांगत होते. बाबा रे, हा सगळा दिसणारा संसार हा भ्रमस्वरूप आहे, हा सत्य नाही. अलग लक्षात असं ते वारंवार वारंवार त्या विद्यार्थ्यांना विचारत होते की मी हे जे समजवतोय 45 मिनिटापासून तुमच्या लक्षात आलं की नाही म्हणून. मी जे सांगतोय बरोबर की नाही म्हणाले. सगळे विद्यार्थी म्हणाले बरोबर बरोबर. त्यांनी विचार करायला 45 मिनिटं झाली, आता कुठे याच्या नादी लागायचा, पुन्हा आणखीन वेळ घेईल. सगळे बरोबर म्हणाले, पण एक मात्र मागे एक विद्यार्थी मागच्या बाकावर बसला होता. काय रे, कळलं का तुला भ्रम म्हणजे काय, सत्य म्हणजे काय? हो म्हणाले, कळलं गुरुजी, कळलं. सांग म्हणाले. तो खमक्या होता, तो उठून म्हणाला, तो म्हणाला, गुरुजी सत्य काय आणि भ्रम काय सांगू? सांग म्हणाले. मी जे आत्तापर्यंत तुला समजवलं 45 मिनिटं, सांग म्हणाले. ते म्हणाले, तुम्ही जे 45 मिनिटं मला क्लास घेऊन शिकवलं ते गुरुजी सत्य आहे. लक्षात घ्या, 45 मिनिटं तुम्ही क्लास घेऊन मला जे शिकवलं, आम्हाला जे शिकवलं ते सत्य आहे. पण गुरुजी दुसरं असं आहे की ते 45 मिनिटं तुम्ही शिकवलेलं आमच्या लक्षात आलं, हे जे तुम्हाला वाटतं हा तुमचा भ्रम. वास्तविक सत्य काय आणि वास्तविक भ्रम काय? भूत संगकृत नश्वर ओझे, मी आपलं मानून घेतल्यामुळे नको नको ते ओझ मी झोडलं. बरं, मी ज्याला आपण मी म्हणतो, मी नेहमी विषय मांडत असतो, ज्याला मी म्हणतो हा मी माझा ह्या जन्माचा आहे का? चिंतन करा, किती आहे? ओ, मी ज्या ज्या जन्मात होतो
मी तो मांजर होतो, मी कुत्रा होतो, दाढव होतो, जे कोणी होतो, सुकर होतो, अमुक होतो, तमुक होतो, त्या त्या जन्माचा मी, तू कुठे गेला? त्याही जन्मात मी जे माझे नश्वर ओझे आपल्यावर घेतले सगळे, भूत संगकृत नश्वर ओझे निजबोधे उतरिले, जन्म जन्मांतरपासून ओढून ठेवलेले हे सगळं ओझ हे कशानं कमी होणार? पण गंमत अशी आहे की ह्या मी साठीच सर्व गोंधळ चालू असतो. म्हणजे मी तर कधी कधी विनोदात असं म्हणतो, ह्या मीची जोपासना, मीची जोपासना, मीची जोपासना, म्हणजे मी खरं म्हणजे निराश व्हायला पाहिजे. पण अध्यात्मशास्त्रामध्ये सुद्धा कधी कधी सत्पुरुष लोक सुद्धा क्षमा करा हा, आणि दुसरी गोष्ट अशी त्याच्या सुद्धा पुन्हा अमुकेश्वर अमुकेश्वर तमुकेश्वर म्हणजे त्या सुद्धा उपाध्या ह्या ज्या मीच्या बरोबर असतात ह्याच काय? जय जय रघुवीर. मी साधा आहे तर माझी मी संभाळला जात नाहीये. मग मी ह्या ज्या उपाध्या आहेत म्हणजे मुळामध्ये संतत्व म्हणजे मी सोडलं म्हणून संतत्व आलं. जय जय रघुवीर. ये मेरा मैं गया संतत्व प्राप्त हुआ. अब मुझे जब संतत्व प्राप्त हुआ तो मुझे उपाधि क्यों चाहिए? जय जय रघुवीर. म्हणजे तिथे सुद्धा माझा मी सुटत नाही आहे, तिथे माझा मी सुटत नाही आहे. म्हणून हे जे नश्वर ओझे आहे हे फार कठीण आहे. बोलायला ठीक आहे, आपलं कीर्तनापुरतं ऐकायलाही ठीक आहे आणि बोलायलाही ठीक आहे, पण त्याच्या सुद्धा असतं. मी कीर्तन करतोय, कीर्तन चांगलं होत आहे, श्रोते ऐकतायत, श्रोत्यांना सुद्धा असतं आम्ही इतक्या वर्षापासून कीर्तन ऐकतोय. हा जो मी आहे हे ओझ आहे सगळं, किती त्याच्यावर बोलावं. म्हणून समर्थ असं म्हणाले, अहंकार विस्तारला या देहाचा, अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया मूत्र मित्रादिके मोह त्याचा. या देहाचाच अहंकाराचा विस्तार आहे. आणि आपण म्हणतो स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्याचा. या देहाचा हा जो माझा मी आहे ज्याला ओढून ठेवलंय, लादून ठेवलंय, जोपासना केली आहे, त्याच मीचा परिणाम आहे, त्याचाच विस्तार आहे. स्त्री आहे मेरा स्त्री, माझा पुत्र, माझी बायको, माझी प्रॉपर्टी, माझा आहे. स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्याचा, ह्या मीची जोपासना आहे. नवे नवे मी कधी कधी सांगतो ह्या मीचा आणि ह्या अहंकाराचा निराश म्हणजेच आमच्या इथे ही जी शेवटची क्रिया आहे 13 दिवसाची किंवा 10 दिवसाची, त्याचाच निराश आहे शेवटी. त्या क्रियेमधूनच तो मोह नाहीसा करण्याचा प्रयत्न आहे, म्हणजे प्रामाणिक प्रयत्न. इतका तो मोह 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 इतका जबरदस्त असतो. म्हणजे हा जो मी आहे हा इतका ओढून 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 त्याचा विस्तार झाला. मग सत्संगानं काय होतं, सत्पुरुषांच्या कृपेनं काय होतं, तर समर्थ वर्णन करताय, नवे नवे आचार्यांनी वर्णन केलंय. सत्संगत्वे निसंगत्वं, सत्संगत्वे निसंगत्वं, सत्संगत्वे निसंगत्वं. आचार्य म्हणाले सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहत्वम. निसंग ही जी अवस्था आहे कशाचही नाही, जे माझं वास्तविक स्वरूप आहे
त्या स्वरूपाप्रत प्राप्त होणे म्हणजे मीच तो आहे ही अवस्था प्राप्त होणे, सत्संगत्वे निसंगत्व, फक्त आणि फक्त सत्पुरुषांच्या कृपेनं। कधी कधी याचा सुद्धा आपण सुधार करायला हरकत नाही, ती कृपा सुद्धा त्यांच्याकडनं मागितल्याशिवाय आणि त्यांना शरणागत गेल्याशिवाय ती शक्य होत नाही। मग आपण कधी कधी विचार करतो हे सगळे विषय आपण ऐकतो मग आपल्याला का नाही, असा एक प्रश्न निर्माण होतो। ही जर अवस्था आहे सत्पुरुषांच्या कृपेनं, ही जर अवस्था प्राप्त होते मग तुमच्या आमच्या जीवनात का पाहायला मिळत नाही, असा एक प्रश्न निर्माण होतो। ह्याचं साधं उत्तर आहे की तुमची आमची कल्पनाच नसते की असं काही आम्हाला प्राप्त करून घ्यायचंय। अवधूत चिंतन गोंदवलेकर महाराजांचं फार सुंदर वाक्य आहे। ते म्हणाले मी तर खरं म्हणजे ड्रायफ्रुट्सचं दुकान मांडून बसतोय म्हणाले, सुख्या मेव्याचं म्हणाले दुकान मांडून बसतोय, पण गिराईक येतो तो हिंगजीरस मागतो म्हणाले। जय जय रघुवीर। तो येणारा गिराईक सगळं हिंगजीरस पाहिजे त्याला, तुमच्या आमच्या आमच्या कल्पनेतही नसतो तो प्रकार। प्रत्येकाला भगवान श्रीधर स्वामी महाराज ज्यावेळेस ग्वाल्हेरला आले होते, दोनदा मठामध्ये आले होते, पादुका प्रचार दौरा होता समर्थांचा आणि म्हणून भगवान श्रीधर स्वामींचं येणं झालं। श्रीधर स्वामींकडे ते लोकांचं भक्तांचं जे मनातली इच्छा जी ती पूर्ण करायचे, मग रांग लागायची अशी रांग। प्रत्येक जण कोणाला नोकरी नाहीये, कोणाला छोकरी नाहीये, कोणाला मूल होत नाहीये, कोणाला लग्न होत नाहीये, ह्याच प्रापंची अडचण। आणि ते हसले म्हणाले पहा एवढी रांग लागली म्हणाले, पण कोणीही विचारत नाहीये की अध्यात्म मार्गामध्ये माझी प्रगती काय होत नाहीये। अवधूत चिंतन मी एवढी साधना करतो माझ्या हे मला अडचण काय, मला कोण नेमकी काय अडचण आहे, कोणी येतच नाही म्हणे। पण असं आहे ही जर अवस्था आहे तर निदान आपल्याला कळायला तर पाहिजे नाही नको, एक आदर्श तरी आपल्या डोळ्यासमोर असायला पाहिजे की ही अवस्था आहे। भूत संग कृत नुश्वर ओझे निज मोधे उतरिले, दास म्हणे मज मी पण विलया विरहित, दास म्हणे मज मी पण विरहित, माझा मी पण सद्गुरु कृपेनं काय झाला, सद्गुरूंची कृपा झाली आणि माझा मी पण विरहित झाला, म्हणजे मी माझ्या पासून नाहीसा झालो। आता मात्र तोच लक्षात घ्या, आतापर्यंत मी आता तोच, आणि म्हणून तर लक्षात घ्या आपण सद्गुरु कृपेशिवाय होत नाही, म्हणून तर एवढंच असं लेकरू एकनाथ महाराजांसारखं की ज्यानं ऐकलं काय ऐकलं की अरे सद्गुरूंना शरण जा, कीर्तनात ऐकलं प्रवचनात ऐकलं आणि दृष्टांत झाला गोदावरीचा काय, जवळ येथून दौलता माद येत हो जवळ स्वामींनी एकनाथ महाराजांवर ती कृपा केली आणि नाथ महाराजांचं जे मी पण होत ते विलय गेलं। आता काय झालं आपल्या मीपणामुळे काय होतं बघा, आपण
जगामधल्या कितीतरी समस्या या आपल्या मीपणामुळे असतात. उदाहरण देतो आणि विषय आवडता घेतो. नाथांना कावड आहे नाथांच्या खांद्यावर, आणि रामेश्वर यात्रेतनं आलेली ती कावड विशाल नुशाल घ्या आपण, बरं, ते गाढव तळपताना दिसलं, मृत्युमुखी पडलेलं ते गाढव. आता बाकीचे लोक नव्हते का? जसे नाथ महाराज होते तसे इतर इतर लोक होते. प्रत्येकाने ती कावड घ्यावी, विचारलं, अरे रामेश्वरासाठी आणलेली कावड आहे म्हणाले, गाढवाला पाणी बांधायचं का? प्रत्येकाचा मी हा जागृत झाला. जय जय रघुवीर. प्रत्येकाचा मी त्या बोधाचं जे देत, त्या तत्वाचं जे देत, बोध करू तयार नाही. जे जे भेटो भूत, समर्थ वर्णन करताय, ते ते मानी हे भगवंत. नारायण असे विश्वे, त्याची पूजा करीत जावी, आणि या कारणे तोषवावी कोणीतरी काया. या चराचरामध्ये जो आहे तो परमात्मा भरला आहे. गोस्वामीजी असं म्हणाले, सिया राम मे सब जग जानी, सिया राम मे सब जग जानी, कहु प्रणाम जोई जुग पानी, सिया राम मे सब जग जानी, कहु प्रणाम जोई. तेथे मानी जे भगवंत, सर्वच चराचरामध्ये जर परमात्मा भरला आहे, तोच भरला आहे, तोच भरला आहे, तर माझा मी का अडतो? कारण माझ्या मीच जे ओझ आहे ते न उतरल्यामुळे माझा मीच तिथे कारणीभूत ठरतो, हे मला आपल्याला सांगायचं. माझा मी जोपर्यंत विलयाला जात नाही तोपर्यंत तोच सर्व ठिकाणी भरला आहे याची जाणीव होत नाही. जय जय रघुवीर. नवे नवे तोच एक ठिकाणी भरला आहे याची जाणीव झाली सद्गुरु कृपेनं, की माझा मी विलयाला जातो, आणि मग तोच सर्व ठिकाणी भरला आहे याची जाणीव होते. आणि ही जाणीव जगाच्या पाठीवर ह्याला अंडरलाईन करा, सद्गुरु कृपेशिवाय ह्या भगवंताच्या संविधानामध्ये ते ती शक्ती ती पात्रता भगवंताला सुद्धा नाही. लक्षात घ्या, ती फक्त गुरुलाच आहे, सद्गुरुलाच आहे ती पात्रता. आणि म्हणून देवाधिक देव सुद्धा सद्गुरूंना शरण गेले, याचं कारण मी वर्णन करत नाहीये. रामासी राम जरी ठावे तरी शरण का जाता वसिष्ठासी, असा प्रश्न समर्थांनी केलाय. म्हणजे रामांना सुद्धा रामत्व प्राप्त करून घेण्यासाठी वसिष्ठांना शरण जावं लागलं. सांदीपनींचा आश्रम उज्जैन ठिकाणी आहे, की जिथे भगवान श्रीकृष्ण अनंत कोटी ब्रह्मांड नायक त्रैलोक्य श्रीमंत भगवान सांदीपनीकडे गेले. म्हणून असं हे जे तत्वज्ञान आहे, जे आदिगुरूंचं पीठ आहे, जिथून ही परंपरा सुरू झाली, काय आदर्श हो? 24 गुरु आपला मी पण जाण्यासाठी, हा मी पण विलया जाण्यासाठी 24 गुरु आहे. एक पुरत नसेल तर 24 घ्या, एवढा मोठा उच्च आदर्श. नवे नवे म्हणून मूळ पीठ श्री गुरूंची असं वर्णन करण्यात आलं. मग असं हे जे पीठ आहे त्यांच्याकडनं आपण काय अपेक्षा करावी? एकच करावी, महाराज अशीच कृपा आमच्यावर व्हावी. दातारे दातारे गुरु दातारे दातारे गुरु दातारे दातारे अभिनव कैसे केले या गुरु अभिनव कैसे वाचा.